एक नंबर आपल्याला, मला तर सगळे आवडले. आणि बोधगे साहेब जे सांगत होते त्या पद्धतीनं खरंच अनुकरण करणं लोकांनी गरजेचं आहे. अनुकरण त्याशिवाय खिल्लारची आपल्या संख्या वाढणार नाही. आपल्या खिल्लारमध्ये आहे ते लोक जर्सींच्या मागे लागलेत. जर्सीत दूध मिळतंय म्हणून आपले जे महाराष्ट्राचं जे ब्रीड आहे आपले खिल्लार, ते लोक आपण खरंच वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ आहे माणूस फक्त पैसा 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 लागलाय सर. काय का पैसे माग, पैशापेक्षा आपल्याला आपलं ब्रीड महत्वाचं आहे आज जगवणं. त्या ब्रीडच्या अगोदर आरोग्य महत्वाचं आहे. आरोग्य आणि ब्रीड या दोन्ही गोष्टी आपल्या सांभाळण्यात गरजेच्या आहेत. आरोग्य समजलं ना ब्रीड आपोआप समजत. बरोबर आहे. आरोग्य समजणं म्हणजे माणसाचा जन्म समजणे. बरोबर आहे. माणसाचा जन्म समजलं की आरोग्य समजतं, आरोग्य समजलं की ब्रीड समजतं, ब्रीड समजलं की बरं वाईट समजतं, बरं वाईट समजलं की आखीवरेखीव कोरीव देखना जातीवान कळतो. एक एक पायरी पूर्ण करत जायची. अगोदर आपण माणसाच्या जन्माला आलोय का जनावराच्या जन्माला आलोय हे आपण अगोदर ओळखायचं. बरोबर. त्याच्यानंतर हे शरीर ह्या जन्मात भेटले, हे शरीर आपल्याला पुढच्या जन्मात भेटेल का याचा थोडा विचार करायचा. अगदी खरं आहे. त्यानंतर हे शरीर टिकवायचं आहे आपल्याला, मग टिकवायचं तर काय करावं लागेल. माणसानं पहिल्यांदा खिल्लार संगोपन आणि खिल्लार ब्रीड मध्ये जे देशी जे आहे, देशी वंश आहेत ते आपले वाचवणं सध्या गरजेचं आहे आताच्या परिस्थितीला. तर म्हणजे या गोष्टी प्रत्येक एकमेकावर अवलंबून आहेत. त्या बरोबर आहे. माणसाचा जन्म, शरीर, आरोग्य, आरोग्यानंतर आहार, आहारानंतर खिलार, खिलार नंतर वाचवणे. बरोबर. ही साखळी. मग आज मीडिया मोबाईल त्यांचं काम करत राहते, आपण कधी करायचं आपलं काम. बरोबर. आज मी साधं सोप आहे, मीडियाला जाहिरात बनवून टाकायची. आणि अजून एक मला तुमची गोष्ट म्हणजे आवडते म्हणजे काय माहितीये का, कोणतंही एडिटिंग न करता. आता बाकीचे चॅनल आपण मी पाहतो, मी नाही असं नाही काय, बाकीच्या चॅनलच कामापेक्षा एडिटिंग जास्त असतं. जो खरेपणा आहे तो खरेपणा दाखवला, जो खरं आहे ते खरं दाखवलं पाहिजे माणसानं. आज तुमची कशी डायरेक्ट दावणीला विजिट असते तुमची, प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक खिल्लार पालकाच्या, आणि त्यामधलं कसं जी खरं आहे ते तुम्ही दाखवता. बाकीचे खिल्लार, बाकीचे जे चॅनलवाले आहेत त्यांच्यामध्ये निम्म एडिटिंग असतं आणि त्या एडिटिंगला नुसती लोक बोलतात. पहिली गोष्ट ते दुय्यम प्रत झाली. हा, ते कसं आहे नुसतं बोलून नाही चालत. आजकाल कसं आहे त्या गोष्टीच्या खोलापर्यंत जो माणूस जातो तोच टिकतो शेवटपर्यंत. एडिटिंग हा व्यवसाय दृष्टिकोन झाला. बरोबर आहे. आणि मूळ स्वरूप हे जनजागृती झाली. आता मी जवळजवळ तुमचा का नाही चॅनल जवळ 2000 मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदर पासून बघतोय मी तुमचं चॅनल. पण तुमचे जे चॅनल मधून जे प्रत्येक विषय असू द्या, कोणताही विषय असू द्या, प्रत्येक खिल्लार पालकाला भेट असू द्या किंवा खिल्लार पालकाला पालकाची मुलाखत असू द्या, पहिले तुम्ही कधी जरी तुमची मुलाखत आली का लगेच एक अर्धा एक तासात किंवा दोन तीन तासात मी बघतो तुमची मुलाखत. जसा वेळ मिळेल तसा मी बघतो. पण पूर्ण घेण्यासारखं भरपूर असतो त्यामध्ये. फक्त लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यातला जो सांगण्याचा जो उद्देश आहे तुमचा तो सारांश पूर्ण घेतला पाहिजे. आपली एक दुसरी जुनी गई आहे, मी तुम्हाला म्हणजे एक फोटो पाठवला होता. बरं. तर ते आता साधारण आपला सरजाचा एक बैल होता बघा, भिंगेवाडीमध्ये घेतला होता. बरं. भिंगेवाडीचे शेख बंधूनी घेतला होता. तो मसवड भागातलाच होता, कर्नाटक मध्ये गेला आणि कर्नाटक वरून परत त्याने काहीतरी आणला वाटतं. तर तो बैल कोशा चित्रा कोशामधला होता. हो. तो ते आपल्या गायला भरवला होता. बरं. तर साधारण आता गाई आठ महिने झाले गायला आता. बरं. त्याच्याकडून आहे गाभून आपली, ते अजून पुढच्या महिन्यापर्यंत येईल. बरं. येल्यानंतर तुम्हाला फोटो वगैरे ते पाठव तुम्ही. चालेल चालेल. चालेल. आणि कधी इकडे करसुंडी भागामध्ये आला तर आवर्जून भेट द्या गोठ्याला. नक्की नक्की. प्रॉपर करसुंडी का? प्रॉपर करसुंडी. बरं बरं. तुम्ही मजेंद्र आला तर अशोक दादांच्याकडे मी तुम्हाला फोन पण केला होता. बॅटरी कसं राहतंय
मी व्यवसाय निमित्त पुण्यामध्ये असते आणि माझ्या आता महिन्यातून एकदा चक्कर असते गावाला, त्यामुळे व्यवसाय वडील माझे सध्या बघतायत सगळं. पण ते मला जवळजवळ आमच्यात म्हणजे पंजोबापासूनच खिलारचा नाद आहे. मध्यंतरी काही काळ आपला बंद झाला होता, परत आपण 2004 साली एक जणांकडनं गाय आणली होती कालवड, त्याची 2004 पासून जी पैदास आहे त्यातली शेवटची गाय तेवढी राहिल्या बघा, ती तेवढी आहे. आणि गेल्या वर्षी मी तुमचं चॅनल बघून 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 त्यातून म्हटलं आता आपल्याला खिलार प्रॉपरली आणलीच पाहिजे. बरोबर. मग ते आपले संदीप माळचे जे बघा नेवरे नांदोरेचे संदीप आणि डोके म्हणून आहेत वळूपालक बघा, मग त्यांच्याकडून असाच आपल्या मोबाईलवर ग्रुपवर त्यांनी फोटो टाकला होता, तर त्यांना विचारलं. मग ते म्हणले आहे कालवड घेऊन जावा. मग एक कालवड पहिल्यांदा छोटी घ्यायला गेलो, त्यांची दुसरी होती, ते म्हणले हे पण द्यायचे. मग ती दोन्ही कालवड घेतली आपण. ते कालवडे पण एक नंबर टॉपचा कालवडे ते. आता जरा कसं पाऊस काळ जरा कमी असल्यामुळे थोडं जरा झाले त्यांचे हाल, पण अजिबात म्हणजे त्यांना खायला काय कमी पडू दिलेलं नाही आपण अजूनपर्यंत. आता माझ्या डोक्यात आहे त्याच्या वेळेस आपण जातील ना, एक तर तुमच्या तांडूरचा राजा त्याच्या तुमच्या सल्ल्यानुसार तुम्ही जो बैल सुचवताल तो आपण भरवायचा त्याला. बरोबर, चालते, काही हरकत नाही. बर, आणि कमी वेळेत जर आपल्याला शहाणपणा घ्यायचा असेल बर तर डोक्यात असणाऱ्या व्यक्तींना भेट देऊन प्रथम सुरुवात करायची. बरोबर पहिली भेट. मी का नाही, मी माझं प्लॅनिंग कसं चाललंय बघू. ह्या एक महिन्याभरात मी तुमच्या तांडोरला येऊनच जाणार आहे, तांडोरला येऊन तुमची प्रत्यक्षात भेट घेऊन परत तुमच्या माहितीप्रमाणे एक दोन वळू तर सगळे आपण बघायला जाणार आहे, खास वेळ काढून येणार आहे. चालेल चालेल. समोर आल्यानंतर सगळा बारकावा पुरावा जाणत्या माणसांचा अभ्यास सगळा अनुभव. बरोबर आहे, कारण मोबाईल उघडल्यानंतर मोबाईल वरती ढिगारा भरपूर आहे. बरोबर आहे, त्या ढिगाऱ्यातून कोणती गोष्ट बघणार तुम्ही? नाही, जे आपलं रिअल दिसतंय आता तुमच्या आपल्या बुद्धीला जे पटतंय त्या गोष्टीचा प्रॉपरली विचार करून तिथपर्यंत पोहोचणं आपलं गरजेचं आहे. ते रिअल का ठेवलं हे प्रथम समजलं पाहिजे. बरोबर आहे, करायला येत नाही असं नाही, भरपूर काय करायला येतं करायला गेल्यावर. बरोबर, आपण धडपडतो काय आहे जगवायचं, आपल्याला खिलार टिकवायचे आणि आपल्याला जास्त काळ टिकायचं. बरोबर, हा उद्देश आहे आपला. चालेल. परत आता कधी पण तुमची कोंगडी बैठक असली ना तर पुढच्या वेळेस कधी म्हणजे कुठं जरी तुम्ही घेतला त्यावेळेला मी येऊन जाईन, नक्की तिकडे पण येऊन जाईन आणि खास तुमची भेट घ्यायला पण येऊन जाईन. चालेल 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 चालेल. थँक्यू बर का राज साहेब. ठीक आहे, कारण का तुम्ही पण वेळात वेळ काढून सल्ला घेतला किंवा वेळात वेळ काढून चर्चा केली त्याबद्दल सुद्धा तुमचा आभार मानतो. चालेल चालेल, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद.